5 जानेवारी 2018 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये सूरनीस अनाजी पंत राघोजींसोबत संवाद साधत असताना त्यांना सांगतात की शंभूराजे यांना त्यांच्या मातोश्री सोयराबाईंसमोर अडकवण्याची मी पुरेपूर तजवीज केली आहे. तसंच सुगंधा या कलावंतिणीला देखील गडावर बोलवल्याचं ते पुढे बोलतात. राघोजी हे ऐकून चकित होतात आणि अनाजी पंतांनी लढवलेल्या खेळीचं ते कौतुक करू लागतात. शंभूराजे गडावर परतताच सोयराबाई त्यांना इतका वेळ कुठे होतात आणि कशासाठी गेले होतात असा देखील प्रश्न करतात. तेव्हा शंभूराजे स्वराज्याच्या कारभारात होणाऱ्या घोटाळ्यांविषयी त्यांना कल्पना देतात. पण सोयराबाई फार काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात आणि त्या शंभूराजेंना भेटायला बोलवतात. तेव्हा शंभूराजे त्यांच्याकडे उद्या भेटायला येऊ का अशी परवानगी मागतात. त्याचवेळी सोयराबाई त्यांना परवानगी देतात, मात्र ते शंभूराजेंना न चुकता भेटावं अशी आज्ञा देखील करतात. शंभूराजे येसुबाईंना भेटून आपण कसा न्यायनिवाडा केला हे सांगू लागतात. मात्र त्यांच्या बोलण्यातून येसुबाईंना वाटतं की हे कलावंतिणीबद्दल बोलत आहेत आणि त्याही गोंधळून जातात. शंभूराजे पुढे त्यांना काही सांगणार तितक्यात त्या प्रश्न करू लागतात. तेव्हा शंभूराजेंना कळून चुकतं की कुठेतरी बोलण्यामध्ये घोळ निर्माण झालाय. तर गडावर शंभूराजेंनी एका कलावंतिणीचं गाणं ऐकलं अशा उलट सुलट चर्चेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. राघोजी पंत शंभूराजे सदरेवर आल्याचं सूरनीस अनाजी पंतांना सांगतात. मात्र अनाजी पंत निर्धास्त असतात. तसंच आपण शंभूराजेंना अडकवण्याची पूर्ण व्यवस्था केल्याचंही ते बोलतात. येसुबाई धारा आत्याला देखील आपल्याला वाटत असलेल्या काळजीबद्दल बोलून दाखवतात. त्याचवेळी धारा आत्याला येसुबाई शंभूराजेंना भीती बोलून दाखवतात की सोयराबाई नक्की काय न्यायनिवाडा करणार. धारा आत्या येसुबाईंना सल्ला देतात की शंभूराजे ज्यावेळी सोयराबाईंच्या महालात जातील तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांचा पाठला करत जा. राजाराम महाराज येसुबाईंना शृंगारपूरला गेलेले असताना काय घडलं याची हकीकत वर्णन करून सांगतात. त्याचवेळी अनाजी पंत आणि राघोजी सोयराबाईंना भेटून शंभूराजेंविरोधात उलट सुलट सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे रागानं सोयराबाईंचा पाराच चढलेला असतो. शंभूराजे समोर आपण या क्षणी पकडले जाऊ नये अशी भीती अनाजी पंतांना असते, म्हणून ते महालातून निसटण्याची घाई करू लागतात. पण तितक्यातच शंभूराजे महालात पोचतात आणि त्यांना पाहून अनाजी पंतांसह राघोजी काहीसे चिंतित होतात. अनाजींनी रचलेलं कारस्थान शंभूराजे कसं हाणून पाडणार हे आपल्याला आजच्या म्हणजेच 6 जानेवारीच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे हायलाइट्स आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबज.